नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहत आहात वत्स गुलमलाहू। सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मां गंगा परिवार, श्री गुरुदेव शेतकरी उत्पादक गट समूह, वसुंधरा टेक्निकल इन्स्टिट्यूट, पतंजली परिवार व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या संयुक्त विद्यमाने 21 जून अर्थात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त स्थानिक मां गंगा हॉस्पिटलमधील श्री श्री हॉलमध्ये भल्या पहाटे सकाळी 7 वाजता सामाजिक व शारीरिक अंतर या नियमाचे पालन करून योग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सदर कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून जिल्हा क्रीडाधिकारी प्रदीप शेट्टे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक सम्यक मेश्राम, सुजलाम सुफलामचे जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेच्या, तरुण क्रांती मंच व भारतीय जनसंघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमानी, आयोजक डॉक्टर हरीश बायती, डॉक्टर सरोज बायती आदींची उपस्थिती लाभली। यावेळी योगगुरू रामभाऊ छापरवाल व वानखेडे मामा यांचा आयोजकांच्या वतीने भावपूर्ण सत्कार करण्यात आला। दरम्यान करयोग रहो निरोग या उक्तीप्रमाणे सृष्टीतील कुठल्याही रोगाला हरवण्याची शक्ती योगात असून वर्तमानातील परिस्थितीशी लढण्यासाठी प्रत्येकाने जीवनात योगाला अंगीकृत करून निरोगी जीवन जगावे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर हरीश बायती यांनी केले। दरम्यान आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षिका दीपा वानखेडे यांनी कार्यक्रमाचे संचालन करून योगाच्या विविध आसनांचे प्रात्यक्षिक केले। पाहत रहा वत्स गुलमलाहू, आपली संस्कृती आपला वसा। 21 जून 2020 सहावा आंतरराष्ट्रीय दिवस, या करोनाने या योगाला सोशल मीडियाच्या माध्यमानं घराघरापर्यंत नेता आलं। आता करोना आलाय, त्याच्यासोबत जगायचं, पण जगाला आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्तानं जगण्याची दिशा देणारं, स्वतःला स्वतःशी जोडणारं आणि जगाशी जोडणारं, आणि याची सुरुवात माझ्या वाशिमपासून, वाशिमला योग शिकवणाऱ्या मामा आणि रामभाऊपासून, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आज आम्ही विश्वकल्याणाची, देशाच्या कल्याणाची, महाराष्ट्रासोबत वाशिम आणि प्रत्येकाच्या कल्याणाची सुरुवात या करोनासोबत जगताना आमच्या चेहऱ्यावरचं हास्य कमी नाही होणार, सगळ्यांच्या भल्यासोबत माझं पण भलं होणार, आणि ते ग्रामदैवत ग्रामगुरु सगळं करणारच आहे हा विश्वास आहे तुम्हा सगळ्यांसोबत। ह्या 6व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, जय गुरुदेव। आज आम्ही इथे आर्ट ऑफ लिव्हिंग हॉल बायती हॉस्पिटल इथे खूप छान भव्य दिव्य प्रमाणात आणि सर्व नियम प्रोटोकॉल पाळून आम्ही साजरा केलेला आहे, आणि यामध्ये जवळपास आम्ही 40 लोकांनी इथे योग केलेला आहे, आणि डॉक्टर स्वतः असल्यामुळे इथे आम्हाला तसंही भीती बाळगण्याची कारणच नव्हते, आणि इम्युनिटी आमची योगाने तशी वाढली, कारण इथे निरंतर योग वर्ग 2 महिने झाले सतत चालू आहे, आणि तेवढेच योगसाधक आमच्यासोबत इथे सहभागी झालेले होते। आता पुन्हा माझ्यासोबत जेवढ्यांनी इथे सहभाग घेतला तेवढ्यांचा अभिनंदन।